तर कर्जत जामखेडमध्ये 11 पैकी 8 जागांवर भाजपसह मित्र पक्षांनी बाजी मारली आहे. रोहित पवारांच्या मसल आणि मनी पॉवरला लोकांनी नाकारलेला आहे. भाजप नेते राम शिंदे यांनी या शब्दात टीका केलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक राम शिंदे. सर, आत्ता मतदारसंघातली स्थिती काय आहे? भाजप किती ठिकाणी पुढे आहे? एकूण कर्जत आणि जामखेडमध्ये 11 ग्रामपंचायत होत्या, पैकी जामखेडमध्ये 3 होत्या आणि कर्जतमध्ये 8 होत्या. एकूण या 11 पैकी 8 ग्रामपंचायत आम्ही जिंकल्यात. पैकी आमच्या 8 पैकी 2 मित्रपक्ष आहेत, एक सहयोगी आहे आमचा. अशा 8 ग्रामपंचायत जिंकल्या आहेत आणि 3 ग्रामपंचायती या राष्ट्रवादीमध्ये जिंकलेल्या आहेत. पण त्या राष्ट्रवादींनी जी ग्रामपंचायत जिंकली तिथे आमचं बहुमत आहे. उदाहरणार्थ राजुरी ग्रामपंचायत आहे, राष्ट्रवादीचा सरपंच झाला आहे, परंतु तिथे 5 सदस्य हे आमचे निवडून आलेले, त्यामुळे तिथं आमचं बहुमत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये गेल्या टेन्युअरमध्ये देखील 3 ग्रामपंचायती होत्या, त्या 3ही देखील भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. तेव्हा आमचं सरकार देखील नव्हतं, मी आमदार देखील नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये 3 ग्रामपंचायत जिंकल्या. आज आम्ही 11 पैकी 8 ग्रामपंचायत जिंकलेले आहेत. 95 सदस्यापैकी 72 सदस्य, 51 भारतीय जनता पार्टी आणि 21 आमचे सहयोगी आणि मित्रपक्ष, याचे 21 असे 72 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 20 सदस्य मिळालेले आहेत आणि काँग्रेसला फक्त 3 सदस्य मिळाले. अशी परिस्थिती आहे आणि म्हणून फेसबुक, व्हॉट्सअप, इव्हेंट, सिलिब्रिटी 8 दिवसाला आणून आणि हायस्कूल आणि कॉलेजमध्ये तासनतास मुले पुढं बसवून लोक विश्वास ठेवत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.